हेलो एवरीवन एंड वेलकम टू वेज ऑथेंटिक. या आहेत मिसेस अपर्णा खिरे. या आपल्याला निरनिराळ्या ऑइल फ्री रेसिपी शिकवणार आहेत. आज आपण बघणार आहोत वांग्याची भाजी, तीही झिरो ऑइलमध्ये. ही नवीन सिरीजच आपण सुरू करतो आहोत. हे सगळं साहित्य त्यांनी घेतलेलं आहे इथं. आपण आता ह्याच्यामध्ये तेल वापरणारच नाही आहे ना अजिबात? नाही, तेल अजिबात वापरणार नाही. पूर्ण झिरो ऑइलच रेसिपी. अजिबात तेलाचं एक थेंबरसुद्धा असणार नाही आहे. आता मी फोडणी घालते बीन तेलाची. ओके, मी स्वतःच एक्सायटेड आहे कारण वांग्याची भाजी विदाऊट ऑइल म्हणजे ते छान. आणि नंतर तेल दिसतं. तुम्ही दाण्याचं कूट किंवा आपला जे मसाला वापरतो ना, त्यातलं तेल वरून तेल तरंगताना दिसतं. अच्छा, म्हणजे आपण मोहरीचे दाणे सुद्धा वापरणार आहे जरी तेल नसेल तरी. हो हो, अगदी सगळी जशी आपण एरवी फोडणी करतो सगळं तसंच करणार आहोत. फक्त तेल नसणार त्यामध्ये. ओके, पण भाजी तितकीच उमंग होणार आहे की कुणाला समजतही नाही ह्याच्यात तेल नाही आहे म्हणून. एक कांदा, कांदा लसण्याचा मसाला आणि दाण्याचं कूट असं वाटून घेतलेलं आहे. थोडेसे मटार, गाजर, खोबरं, गूळ. गूळ ऑप्शनल आहे, कोणी वापरतात नाही वापरतात त्याप्रमाणे. आणि तीळ थोडेसे, अर्धा चमचा किंवा चमचाभर. ओके, तेलापेक्षा तीळ खाल्लेले बरे. हां, आणि हे वाटण करताना मी ह्याच्यात तीळ वापरलेले आहेत. हे मी आत्ता दाखवायला घेतले नुसते. अच्छा, मी ह्यामध्ये काय काय? हां, कांदा लसणाचा मसाला, तीळ आणि दाण्याचं पीठ ह्याच्यामध्ये. हे काही बाकी नंतर घालायची गरज. म्हणजे ह्या दोन गोष्टी आणि दाण्याचं कूट त्यामध्ये आहे. हो. ओके, आता ही फोडणी आवाज तडतडली की खमंग मोहरीचाही वाजेल. गॅस जरा बारीक करायचं फोडणी तडतडल्यावर. बंद केला तरी चालेल. आवाज थांबला की एक पाव चमचा जिरं, त्याचा मासावरनं कळतं की ते भाजलेलं आहे. ओके, त्यानंतर हळद घालायची कारण हळद आधी घातली तर ती करपती. कांदा लसणाचा मसाला आहे त्यामुळे हिंग नाही घातला तरी चालेल किंवा घातला तरी चालेल. ओके, तो पचनाला उपयोगी होतो. थोडासा घातलेला आहे मी इथं. आता कांदा घालायचा. भाजून आणि हां, परत गॅस लावून फक्त उष्णतेवर ऍक्च्युली कांदा छान भाजला जातो. आपल्याला समज असा झाला की तेलाशिवाय कांदा परतला जात नाही. पण तेलामध्ये सुद्धा जेव्हा तेल गरम होतं त्या गरमीवर कांदा परतला जाऊन खमंग होतो. ओके, पण इथे नुसत्या गरम कढईमध्ये सुद्धा कांदा छान परतला जातो. पण थोडं त्याला फक्त नेहमीपेक्षा थोडासा एक 2 मिनिटं जास्त लागतात. अच्छा, म्हणजे मीठ घातल्यावर लवकर. हां, कांद्याला पाणीच लवकर सुटतं आणि लवकर शिजतो कांदा आणि त्याला तवंग पण छान येतो. ज्यांना दाण्याचं कूट कमी हवंय त्यांनी जी ग्रेव्ही केली आहे मी गरम कांदा लसण्याच्या मसाल्याची, त्याच्यामध्ये टोमॅटो घातला तरी ग्रेव्ही ठीक होती आणि दाण्याचं कूट कमी लागतंय. अच्छा, म्हणजे डॉक्टर किंवा डायटिशियन दाण्याचं कूट पूर्ण त्यांनी काय काय प्रेशर पेशंटने सांगितलेलं असतं की अजिबात खायचं नाही. ज्यांना तुम्हाला तेल हवं असेल तर तुम्ही घालू शकता. ऑइल फ्री रेसिपीज त्यांच्यासाठी आहे जे डाएट करतायत आणि त्यांना ठराविक तेलामध्येच जेवण बनवायचं आहे, तर त्यांच्यासाठी हे रेसिपीज आहेत. किंवा तुम्हालाही करायचं असं तुम्ही करून बघू शकता. हा, ज्यांना आपलं वजनही कमी करायचं आहे त्यांनी झिरो ऑइल खाल्लं तर त्याचा निश्चित उपयोग होतोय. कारण वजन कमी करताना मुख्य जेवढा पण तेल खातो तेवढं वजन कमी करायला त्रास होतो. कारण डॉक्टर सांगतात की तुमचं वजन कमी करण्यासाठी 80% डाएटवर
वजन अवलंबून असते आणि 20% एक्सरसाइज फक्त. पण तुम्ही जर ऑइली खूप खात राहिलात आणखीन कितीही एक्सरसाइज केला तरी वजन कमी येत नाही अजिबात. ओके, मग हा जर चेंज केला, तेल कमी केलं आणि एक्सरसाइज तेवढा जरी ठेवला तरी वजन कमी करायला खूप उपयोग होतो. अच्छा, आणि तुम्ही आता किती वर्ष झालं हे रेसिपीज बनवता? मी आता जवळजवळ ऑगस्ट 15 पासून आता पूर्ण तेल बंद आहे. ओके, दिवाळी फक्त चिवड्यासाठी थोडस वापरलं होतं 50-60 ml. पण काही लोक म्हणतात की तेल खाल्लं पाहिजे, मग त्यांना काय ऑप्शन? त्याला दाण्याचं कुठं आपण वापरतो रेसिपीज मध्ये त्यातनं पुष्कळ तेल जातं आणि खोबऱ्याचा वापर असतो मसाल्यामध्ये. सुकं खोबरं असतंय त्यातनं भरपूर तेल जातं, तीळ असतात मसाल्यामध्ये. बरोबर, त्यातनं तेल पुष्कळ मिळतं. पोहे केले की आपण त्याच्यावर भरून खोबरं घालतो, त्यातनं तेल जातं आणि ते कच्चं जातं. जे जास्त एरवी म्हणजे आपण फोडणी करून गरम करतो तेल, त्याच्यापेक्षा हे नेहमी चांगलं असतं. ओके, कच्चं तेल घालायचं. कच्चं तेल म्हणजे हे जे खोबरं आहे आपण वापरतो स्वयंपाकामध्ये ते कच्चं तेलच आहे. ओके, दाण्याचं कूड घालतो हे कच्चं तेल आहे. बरोबर, गरम म्हणजे काय? आपण जे पोटीसाठी गरम करतो किंवा एखादा पदार्थ तळण्यासाठी तेल गरम करतो, ते एका लिमिट पर्यंत गरम झालं की त्याच्या फ्री रॅडिकल्स तयार होऊन कोलेस्ट्रॉल तयार होतो, त्यासाठी गरम करू नये म्हणतात. ओके, म्हणजे असं वरून घेतलेलं खोबरं किंवा दाण्याचं कूट भाजी खाल्लेलं हे कच्चं तेलच आहे. आणि ज्यांना अगदीच असं वाटतं की गुडघे दुखी आहे, मग तेल नाही खाल्लं तर हे होतं, तर तूप खावं. हा, तूप खावं एखादा चमचा. तेल जरी पाहिजे असेल तरी वरण हे जे टोपण आहे औषधाचं, हा, या टोपणात तुम्ही जेवढं डॉक्टरनी सांगितलं किंवा डायटिशियनने सांगितलं तेवढं मोजून 2 ml, 3 ml, 5 ml जे काही सांगितलं ते तेल तुम्ही वरून घालू शकता आणि कच्चं तेल वापरू शकता. ओके, हा त्यातला सगळ्यात जास्त चांगला पॉइंट आहे की तेल गरम होत नाही आणि कच्चं तेल पोटात जातं. राईट, आपण बघू शकता तर कांदा चांगला भाजलेला आहे, आणखी मऊ झालेला आहे कांदा. राईट, आता ह्याच्यात आपण वांगी, गाजर आणि मटार घालणार आहोत. ह्याच्याशिवाय तुम्ही टोमॅटो वाल घालू शकता. कांदा लसणाच्या मसाल्यामध्ये लसूण आहे, त्यामुळे मी वेगळा लसूण घातलेला नाहीये. वांगं शिजायला आता पाणी घालते आपण. कांदा शिजलेला आहे. अच्छा, यात मटार घातले जात म्हणजे पाण्यामध्ये थोडक्यात आपण शिजवून घ्यायचं. हा, एरवी आपण काय करतो, भाजी पाण्यात शिजवतो आणि कांदा जो आपण तेलात परतून घेतो. मग समजा आता जर आपण जे वांगी घातले ती थोडीशी परतून मग आपण पाणी घातलं तरी चालेल का? हा, तसंही केलं तर चालते. अच्छा, पण जेव्हा तुम्ही कांद्यात परतून घेता तेव्हा डायरेक्ट ते तळलं जात नाही कांदे वांग कधीही. ते जेव्हा तुम्ही पाणी घालता तेव्हा पुन्हा त्या वांग्यामध्ये याचा थोडासा सायंटिफिकली विचार केला तर तेलात ते तळलं जात नाही. पाणी घातले की पुन्हा मॉइश्चर जातं त्यामध्ये आणि ते मऊच होतं. तळणं कधी म्हणतो आपण, जेव्हा आपण वडा तळतो तेव्हा ते वरचं कव्हर असतं त्यातलं पूर्ण मॉइश्चर जाऊन त्याच्याऐवजी तेल रिप्लेस होतात त्या भागामध्ये आणि तेव्हा तो भाग कुरकुरीत होतो. बरोबर, वांग्यात तसं होत नाही, वांगं मऊच राहतं त्यामुळे ते तळणं होत नाहीये आणि तुम्हाला नंतर त्याला तेल सुटलेलं दिसेलच भाजीला. ओके, हे गाजर घातले. मसाला पण घालू आपण आत्ताच. अच्छा, म्हणजे त्याच्या दाटपणावर भाजी लवकर शिजून येईल. ओके, नुसत्या पाण्यापेक्षा. आणि बरेच जण मायक्रोवेव्हचा वापर करतात की बाबा फोडणी वगैरे करायला लागू नये, मायक्रोवेव्हच्या वापरापेक्षा हे चांगलं केव्हा चांगलं? कारण आता बऱ्याच जणांनी मायक्रोवेव्ह बंद केलेत वापरायचे, बंद केले त्याचे दुष्परिणाम होतात. आणि ॲक्च्युली मी शिकले म्हणजे आमच्या सगळ्यांचे घरी रिपोर्ट ऑगस्टमध्ये दरवर्षी आम्ही रिपोर्ट करतो. हे बघू शकता आपण, आता वांगं शिजायला जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी घातलंय. 10 मिनिटं वांगी चांगली शिजली की मग आपण दाण्याचं कूट घालणार आहोत त्यामध्ये. ओके, मीठ गोड सगळं नंतर घालायचं. आधी आपला हा व्हिडिओ आलेला आहे, आता यानंतर आपला जो लाडूचा व्हिडिओ आहे तो येणार आहे. आता यामध्ये आपल्याला तिखट घालायचं भाजीला. हा, तिखटचा मीठ काही घातलेलं नाही आहे अजून. अच्छा, ते आता मी आपल्या चवीप्रमाणे घालायचं तिखट. हे जरा जास्त तिखट आहे. भुक्का तिखट आहे का? नुसतं मिरची मिरची मिक्स आहे, बॅडगी मिरची आणि अच्छा मिरची पूड आहे. हा, मिरची पूड आहे. ओके, हा गोडा मसाला थोडा घालते.
प्रत्येक जण आपापल्या घरी जो कोणी मसाला, काही जणांच्याकडे कांदा लसणाचा मसाला जास्त वापरतात, गरम मसाला घालू शकता तुम्ही याच्यामध्ये. आम्ही घरी गोडा मसाला वापरतो, तुम्ही घातलेला याच्यात थोडस. हा थोडं घातलं ना सुरुवातीला, थोडं घालते अजून. सुरुवातीला कांद्यामध्ये आपण अगदी थोडं घातलं होतं कांदा शिजण्यापुरतं. हे आपल्या भाजीला लागणार आहे. हे सर सैंधव आहे साध्या मिठापेक्षा. बरं, हे चांगलं म्हणून मी हेच वापरते. दाण्याचं पूट जेव्हा मिक्सरमधनं काढतो आपण, त्यावेळी त्याला मिक्सरमधनं जोपर्यंत तेल सुटतंय तितकं फिरवायचं. अच्छा, ओके. म्हणजे तेवढं तेल भाजीला पुरेसं होतं, वेगळं तेलाची गरज पडत नाही. त्याला वाटतं एक प्रकारचा चिकटपणा येतो ना. आणि अगदी शेवटी आपण गूळ घालणार आहोत. वांगं शिजलेलं आहे पूर्ण, आता आपण गूळ घालणार आहोत त्याच्यामध्ये. गूळ प्रत्येकाच्या चवीच्या आवडीप्रमाणे घालू शकतो. अच्छा, तुम्ही बराच घातलाय गूळ. तुम्हाला गोडसर वांग्याची भाजी घरी आम्हाला करायचं, गोडसर आणि गोडसर आवडतो बऱ्याच जणांना. आणि त्याच्यामुळे त्याला नंतर तवंगे खूप छान दिसतोय रंग. ओके, हा हा. गूळ किंवा साखर घातली की लगेच भाजीचा रंग बदलतो. बर. आणि ही ग्रेव्ही जशी गार होऊन जाईल तशी आणखीन दाट होत जाते. अच्छा, खूपच छान. आता 5 मिनिटात भाजी पूर्ण झालेली असेल. अच्छा, शिजले. आणि वांगं शिजल्यानंतरच गूळ घालायचं. आधी कलर पण मस्त आलाय, वास पण मस्त येतोय. आता मी टेस्ट करून बघणार आहे कशी झाली आणि मग मी रिव्ह्यू देते की कशी झाली. ऍक्च्युली वासावरूनच आपल्याला कळतं भाजीचं, गृहिणींना तर निदान की कशी झाली आहे भाजी. किंवा घरातले सुद्धा जरा वास बघून लगेच येतात, अरे काय केलं, छान वास येतोय. असं होतं, वांगं शिजलं की भाजीचा वास छान येतोच. हो, राईट. आता भाजी सर्व करताना ह्याच्यावर आपण खोबरं कोथिंबीर घालू शकता. खोबरं आहे माझ्याकडे पण आज अचानक ठरल्यामुळे कोथिंबीर तेवढी नाहीये. हो, अगदी शॉर्ट टाइम मध्ये आपण केलाय हा व्हिडिओ, काही हरकत नाही. पण छान झाली भाजी, तरी कलर पण मस्त आला. बरं झाली भाजी, आता टेस्ट करून बघूया आपण. वांग्याची भाजी मला खूप आवडते आणि आता विदाउट ऑइल म्हणजे काय हरकत नाही करून बघायला. अप्रतिम झाली खरंच, खूप छान झाली. आणि मी मगाशी गुळाचं पण तुम्हाला म्हटलं, खरं गोडसर भाजी पण खरंच छान लागते. म्हणजे काही हरकत नाही करून बघायला, मला भाजी खूप आवडली. मी तर नक्की ट्राय करणार आहे, तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी वाटली. घरी थँक्यू सो मच अपर्णा की तुम्ही इतकी छान रेसिपी आम्हाला करून दाखवलीत आणि माझ्या व्ह्युअर्सना पण त्याचा उपयोग नक्की होईल. डायट फॉलो करतात त्यांना त्याचा खूप उपयोग होणार आहे, कारण ऑइल स्किप आहे त्यातलं. आणि ज्यांना तेल हवं असेल त्यांनी वरून कच्चं तेल घालून घेऊ शकतात.